यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। बीसीसीआय कडून मिळणारा पेन्शन हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे। आर्थिक अडचणींबद्दल बोलताना विनोद कांबळी म्हणाले की मी निवृत्त क्रिकेटर आहे, मी बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे, माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत पेन्शन आहे, त्याबद्दल मी भारतीय क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे। विनोद कांबळी यांनी भारतासाठी 17 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 1084 धावा केल्यात, तर 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2477 धावा केल्यात आणि कसोटीमध्ये 4 शतकं तसंच एकदिवसीय सामन्यामध्ये 2 शतकं झळकावली। यानंतर एक मोठी बातमी आहे। सराफा बाजारात सोन्याच्या आजच्या दरात घसरण दिसून आली आहे। सराफा बाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली। सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी दरापेक्षा 4020 रुपयांनी स्वस्त झाला, त्यामुळे सोन्याचा दर 52180 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला, तर काल चांदीचा दर प्रति किलो 57095 रुपये होता। त्या चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली।